सन 2017 ते 18 या कालावधीत हमालांनी मेहनत करून नाफेड अंतर्गत येणाऱ्या हमालेचे 3.5 लाख रुपये अजूनपर्यंत त्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी युवक काँग्रेसने झरी जामणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. सन 2017 ते 2018 नाफेड अंतर्गत चना खरेदी करण्यात आला. यात हमालांनी तो माल मार्केट यार्डमध्ये ठेवण्याकरिता मेहनत केली, मात्र त्यांच्या मेहनतीचे फळ अद्यापही मिळाले नसून त्यांचे जवळपास 3.5 लाख रुपये थकीत ठेवण्यात आले. त्यामुळे झरी जामणी येथील तहसील कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे संदीप बुर्रेवार, निलेश येलटीवार, नागोबाजी उर्वते यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण केले. काँग्रेसच्या वतीने झरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. जाणून घेऊया त्यांचे प्रमुख मागण्या काय आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सन 2017-18 मुकुडबन केंद्रावर नाफेड खरेदी अंतर्गत चना तुरीची खरेदी करण्यात आले होते. काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 1 वर्षाचा कालावधी लोटत आहे, तरी त्यांना अजूनपर्यंत चण्याची रक्कम मिळालेली नाही आहे. आणि आमचा दुसरा मुद्दा आहे, त्या नाफेड अंतर्गत ज्या हमालांनी घाम गाळून मेहनत घेतली आणि त्या हमालाचं कुटुंब त्या हमालाच्या पैशावर उदरनिर्वाह आहे, तरी त्या हमालांना 1 वर्षाचा कालावधी लोटत आला तरी त्या हमालांना अजूक 3,67,000 रुपये रकमाची रक्कम अजूनपर्यंत त्यांना मिळालेली नाही आहे. मंडपाला अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले आमचे सरपंच विठ्ठलजी केमेकार आणि अशा अनेक शेकडो कार्यकर्त्यांसह आम्ही इथे उपोषणात बसलो आहोत. वर्ष आपले घाम गाळून मेहनतीने काम केलेले आहेत, परंतु त्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. आपण काय आमची रक्कम मिळायला पाहिजे. त्यांनी किती दिवस झाले? जवळपास 1 वर्ष होत आहे. काय सांगण्यात येत आहे मग? रक्कम का भेटत नाही? अजून अजून आलीच नाही. कधीपर्यंत येईल? अजून काही निर्णय सांगितले नाही.